शेवटचा दिस गोड व्हावा ही तशी सगळ्यांचीच इच्छा. मरण सुखानं यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिलाय. इच्छा मरणाला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं अमिताभ बच्चनच्या एका गाण्याचाही संदर्भ दिला आहे. सन्मानानं मरणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं इच्छा मरणाला अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रांच्या खंडपीठानं दिलेला हा निकाल ऐतिहासिक ठरलाय. या संदर्भात 2005 साली कॉमन कॉज नावाच्या संस्थेनं याचिका दाखल केली होती. हर नागरिक को ये इस तरह का फैसला लेने का पूरा अधिकार है कि अगर उसकी जिंदगी ऐसे मुकाम पर पहुंच गई है जहां पर उसकी जिंदगी सिर्फ आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट सिस्टम या वेंटिलेटर से ही आगे बढ़ाई जा सके और अगर वो ये नहीं चाहता तो वो ये फैसला लेने के लिए स्वतंत्र है और वो फैसला सबको मानना पड़ेगा. कधी मिळणार इच्छा मरण? इच्छा मरणासाठी व्यक्ती फक्त आजारीच नव्हे तर व्हेंटिलेटरवरच असणं आवश्यक आहे. किंवा तिने लिव्हिंग विल अर्थात जाणतेपणी तसं मृत्यूपत्र केलं असेल आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा होणार नाही असं प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिलं असेल तरच इच्छा मरणाला परवानगी आहे. दुर्दम्य आजारात जेव्हा रुग्ण बरा होण्याची आशा नसते तसं प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिलं असेल तरच इच्छा मरणाला परवानगी आहे. या संदर्भातला निर्णय रुग्णाचे नातेवाईक घेऊ शकतात. अरुणा शानबागच्या केसमधल्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स याच्यामध्ये तशाच गाईडलाईन्स त्यांनी घेतलेल्या नाहीत. त्या बऱ्याचशा गाईडलाईन्स त्यांनी सेट असाईड केलेल्या आहेत, मॉडिफाय केलेल्या आहेत. आणि यामध्ये त्यांनी लिव्हिंग विलचा जो कन्सेप्ट आहे तो की इफ द पर्सन हू इज इन अ गुड फिजिकल स्टेट ऑफ माइंड म्हणजे चांगल्या अवस्थेतला व्यक्तीच ही लिव्हिंग विल तयार करू शकतो की जर त्याच्यावर असा भविष्यात प्रसंग आला तर तो इच्छा मरण त्याला देण्यात यावं अशी त्यांनी आत्ताच विल करून ठेवली पाहिजे. रुग्ण जेव्हा मरणासन्न अवस्थेत असेल तेव्हा काही अपवादात्मक परिस्थितीत आणि न्यायालयाच्या निगराणीखाली इच्छा मरण देता येईल असा निकाल अरुणा शानबागच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आधीच दिला होता. आता इच्छा मरणासंदर्भात हा महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. मरणानं केली सुटका जगण्यानं छळलं होतं अशी परिस्थिती असेल तर त्यांच्यासाठी हा निर्णय खरंच दिलासादायक ठरणार आहे. रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.